मराठा क्रांती ठोक मोर्चा मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे. माझ्या मागापुढचा फौज फाटा बघू शकतो. हा फौज फाटा जो आहे हा मराठा मोर्चाचा जो क्रांती मराठा क्रांती मोर्चा जो आज रास्ता रोको आंदोलन आहे त्याच्यासाठी पोलिसांचा एवढा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे. पुणे येथे छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरती आयगाव टोका इथं जिथं पहिलं बलिदान काकासाहेब शिंदे यांनी दिलं होतं त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मराठा क्रांती ठोक मोर्चा जे आहे या इथं सध्या रास्ता रोको आंदोलन करत आहे. मागे आपण बघू शकतो की संपूर्ण रस्ता जो आहे त्याची वाहतूक आता दुसऱ्या बाजूने वळवण्यात आलेली आहे. दुसरी रहदारी या रस्त्यावर असतील. दुसरीकडे जे आंदोलक आहे ते रस्त्यावर बसलेले आहे. रस्त्यावर बसलेले तिसरीकडे आपल्याला कायगाव टोका इथंच 5 वर्षांपूर्वी काकासाहेब शिंदे यांनी आपलं बलिदान दिलं होतं. आणि आपण बघू शकतो की गोदावरी नदी जी त्यावेळेस दुथडी भरून वाहत होती या उंच पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बलिदान आपलं दिलं होतं. आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधलं वातावरण जे आहे ते ढळून निघालं होतं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आज या संपूर्ण घटनेला 5 वर्ष होत आहेत मात्र मराठा आरक्षणावरती अद्यापपर्यंत तोडगा निघू शकलेला नाही आहे. आणि आता हे जे आंदोलक आपण माझ्या मागे बघतोय यांनी थेट मुंबईमध्ये धडकण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे हा समोर आलेला बघायला मिळतोय. सचिन लहानेंचा अमय पाठक लोकमत छत्रपती संभाजीनगर.